पंचजन्य पब्लिशर्स श्री क्षेत्र जाळीचा देव ग्रंथ खजिना हा या ग्रंथांच्या बिल्डिंगीची बिल्डिंग आहे म्हणा. पण काय करता, ज्ञान महत्त्वाचं. कितीही मोठं असलं, कितीही मोठे मोठे असले तरी ज्ञान हे गरजेचं असतं. मला एकाने आत्ताच ही पुस्तकं काढत असताना, सगळे ग्रंथ काढत असताना विचारलं, बाबा हे सगळी पुस्तकं वाचलेत का? म्हटलं आता शोभेसाठी तर नक्कीच नाही आहे. ह्या बिल्डिंगी जे काय आहे, मला हे सगळं बघितल्यानंतर मोठ्या मोठ्या सिटीत कशा छोटे मोठे बिल्डिंगी असतात तसंच वाटायला लागले. म्हटलं हे सगळं वाचून झालेलं आहे. जवळजवळ यातले 90% म्हणण्यापेक्षा 99% पुस्तकं वाचलेले आहेत. जे नवीन एंट्री झालेली असेल ज्या पुस्तकांची, तेच पुस्तकं वाचायचे राहिलेत. काही वाचनालयाचे आहेत, काही विक्री विभाग आहे. आरती पारायणापासून लीळा चरित्र स्मृतीस्थळ सप्तग्रंथ सगळेच ग्रंथ आहेत याच. आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी की हे सगळे आपण जे विक्रीचे आहेत ते पंचजन्य पब्लिशर जाळीचे देवाहून घरपोच जे पुस्तक आमच्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे 300 प्रकारचे पुस्तकं अवेलेबल आहेत, ते सर्व ग्रंथ घरपोच आम्ही पाठवतो. ज्याला जे पुस्तकं हवं आहे ते पारायणापासून तर अर्थात लीळाचरित्रापर्यंत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 80 55 55 42 42 या नंबरला व्हॉट्सअप करून घरपोच पुस्तकं मागू शकता. हे संपूर्ण यातल्या अर्थातच जे पलीकडचे दिसत आहेत ते ग्रंथालय आहे, अलीकडचे मात्र विक्री विभागातले आहे. नक्की जाळीच्या देवाला आलात तर पंचजन्य पब्लिशर्सला भेट द्या. असं का असं मांडायचं कारण दोन, की जाळीच्या देवाचा जो रस्ता आहे तो रस्ता मोठा होतो आहे, त्याच्यात आपले जे ग्रंथालय आहे ते जरा मोठं करतो आहे, आणि ते थोडंसं मागे सरकून त्याला अजून मोठं करतो. पहिल्यांदा 12x15 होतं, आता त्याला आपण 30x20 असं करायचा विचार आहे. ते ग्रंथालय आपल्याला मोठं करायचं आहे आणि त्यानिमित्ताने ते सगळं बाहेर काढलं आहे, आणि सोबतच त्याला ऊनही देतो आहे. असो, परमेश्वराच्या ज्ञानाचे ग्रंथ वाचन करा, आपल्या ज्ञानात भर पाडून घ्या, आणि परमेश्वराने सांगितलेल्या वचनाप्रमाणे वागण्याचा सर्वजण प्रयत्न करा. आपणही करूयात. धन्यवाद.